नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट डेम या यूट्यूब चॅनलवर। तर म्हाडाचे डेट अनाऊन्स झालेलं आहे आणि हे तुम्हाला माहीतच असेल, 1 फेब्रुवारी 2022 JEE एक्झाम ऑनलाईन होणार आहेत आणि 3 स्लॉट्समध्ये होणार आहेत, हे आपल्याला माहीतच आहे। आणि AEE एक्झाम जे आहे 31st 1st 2020 AEE, हे बी ऑनलाईन आणि हे बी 3 स्लॉटमध्येच होणार आहेत। तर आता आपल्याकडे 1 महिन्यापेक्षा कमी टाइम उरलेला आहे, म्हणून आपण फक्त एनवायरमेंट सब्जेक्ट जे ही रिव्हिजन थ्रू कंप्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतर जी काही राहिलेले सब्जेक्ट आहेत हे आपण क्वेश्चन थ्रू कन्सेप्टमध्ये सिरीजमध्ये आपण कवर करूया। तर आपण एनवायरमेंट चालू केलेलं होतं आणि आपण फर्स्ट चॅप्टर बघितलेला होता वॉटर डिमांड, आणि सेकंड चॅप्टर आहे सोर्सेस ऑफ वॉटर। तर सोर्सेस ऑफ वॉटरमध्ये आपल्याला सोर्सेस, तर सोर्सेस कुठले कुठले टाईपचे असतात, तर 2 टाईपचे सोर्सेस असतात, एक आहे सरफेस सोर्स आणि एक आहे सब सरफेस सोर्स। मग आता सरफेसमध्ये काय काय येतो, सरफेसमध्ये रिव्हर, ओशन्स किंवा सीज, पॉन्ड्स किंवा लेक्स, हे सगळं आपलं सरफेस ह्याच्यामध्ये येतो। आणि ह्याच्याबद्दल जी काय ह्याचं काय काय क्लासिफिकेशन आहेत हे सगळं आपण इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये जास्त कवर करतो, इरिगेशन किंवा हायड्रॉलॉजीमध्ये आपण ह्या सब्जेक्टसोबत डील करतो। आणि सबसर्फेसमध्ये काय काय येतो, इन्फिल्ट्रेशन गॅलरीज, इन्फिल्ट्रेशन वेल्स, ट्यूब वेल्स किंवा आपण ह्याला बोरवेल्ससुद्धा म्हणतो, आणि ओपन वेल्स आपण त्याला वेल्ससुद्धा म्हणतो, हे सगळं आपल्या सब सर्फेसमध्ये येतात। मग आता सब सर्फेसमध्ये आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये सोर्सेसमध्ये आपण फक्त सब सर्फेस हे आपण कन्सिडर करणार आहे, आणि हे मेनली जे आहेत हे सगळं आपण ॲक्विफरमध्ये बिल्ड केलेला जातो। कारण आपण पहिल्यांदा बघून घेऊया की ॲक्विफर म्हणजे काय, ॲक्विटार्ड म्हणजे काय, आता जिओग्राफिकल फॉर्मेशन्स, तर काय काय जिओलॉजिकल फॉर्मेशन्स आहेत। जिओलॉजिकल फॉर्मेशनमध्ये जी तुम्ही ॲक्विफर ॲक्विटार्ड हे ऐकलं असेल तेच आहेत, मेनली 4 टाईप्सचे आहेत। पहिला आहे ॲक्विफर, दुसरा आहे ॲक्विक्लूड, तिसरा आहे ॲक्विटार्ड, चौथा आहे ॲक्विफ्यूज। मग आता ॲक्विफर म्हणजे काय, ह्याच्यामध्ये रिटेन्शन म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी सुद्धा जास्त असतो आणि ही डिस्चार्ज सुद्धा जास्त आपल्याला प्रोव्हाइड करतो। हीच मेन कारण आहे की सगळं जे आपण इन्फिल्ट्रेशन वेल, इन्फिल्ट्रेशन गॅलरीज किंवा ट्यूब वेल्स किंवा ओपन वेल्स जे आहेत ही मेनली ॲक्विफरमध्ये बिल्ड केला जातो। ॲक्विटार्डमध्ये ॲक्विक्लूड, आता ॲक्विक्लूडमध्ये रिटेन्शन जे आहे ही खूप जास्त आहे पण डिस्चार्ज ही अजिबात होत नाही ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये जी क्ले मटेरियल आहे, क्ले जास्त वॉटर ऑब्झर्व तर करून ठेवतो पण त्याच्यामधून त्याला ईल्ड करत नाही, आपण डिस्चार्जच ईल्ड म्हणू शकतो। ईल्ड म्हणजे आपण जेवढा पाणी त्यातून काढला त्याला आपण ईल्ड म्हणतो, तर डिस्चार्ज आहे ॲक्विक्लूड अजिबात करत नाही पण रिटेन्शन कॅपॅसिटी जास्त असतो, म्हणून आपण ॲक्विक्लूड जास्त कुठं पण यूज केला जात नाही, म्हणजे ॲक्विक्लूडमधून पाणी एक्स्ट्रॅक्ट केला जात नाही। पुढचा आहे ॲक्विटार्ड, ॲक्विटार्डमध्ये रिटेन्शन पॉवर जास्त आहे पण डिस्चार्ज ही कम्पॅरेटिवली कमी प्रमाणात आहे, तर ह्यासाठी ह्याच्यात रिटेन्शन जास्त आणि क्यू जी आहे ती कमी आहे। तर आपल्याला बोरवेल करायचं असलं तर आपण ॲक्विटार्ड किंवा ॲक्विफर किंवा ॲक्विक्लूड ह्या तिन्हीमध्ये जर आपल्याला ऑप्शन दिलेला असलं, ॲक्विक्लूड तर आपल्या ऑप्शनमध्ये येतच नाही कारण त्याच्यामधून आपण ईल्ड करू शकत नाही, राहिला ॲक्विटार्ड आणि ॲक्विफर। आता रिटेन्शन ॲक्विटार्डमध्ये जास्त आहे, आपल्याला माहीत आहे की पाणी ॲक्विटार्डमध्ये जास्त आहे पण त्याच्यात डिस्चार्ज कमी आहे, आणि ॲक्विफरमध्ये जे रिटेन्शन आहे ते जास्त आहे। रिटेन्शन म्हणजे कम्पॅरेटिवली ॲक्विफरपेक्षा ॲक्विटार्डमध्ये जास्त पाणी असणार आहे पण डिस्चार्ज ॲक्विफरमध्ये जास्त असणार आहे, त्यासाठी मेनली बोरवेल्स जे आहेत ती ॲक्विफरमध्येच बोर केला जातो। पुढचा आहे ॲक्विफ्यूज, ॲक्विफ्यूजला तुम्ही डायरेक्टली रॉक म्हणू शकता, ह्याच्यामध्ये रिटेन्शन पण होत नाही
आणि रिटेन्शन नाही तर डिस्चार्ज कुठून येणार. सो हे झालं ॲक्विफर. हे तुम्हाला कळायला असेल की ॲक्विफर म्हणजे काय, ॲक्विक्लूड म्हणजे काय, ॲक्विटार्ड म्हणजे काय, ॲक्विफ्यूज म्हणजे काय. त्यावरून आपल्याला आपण हे कंक्लूड केलं की ॲक्विफर जे आहे ही मेनली यूज्ड आहे आणि ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. पुढचं आहे तर ॲक्विफरचे टाईप्स. ॲक्विफरमध्ये सुद्धा चार टाईप आहेत. पहिला आहे अनकन्फाइंड. कन्फाइंड हे तुम्ही जिओलॉजीमध्ये सुद्धा ऐकलं असेल शिअर स्ट्रेंथ चॅप्टरमध्ये, कन्फाइंड ॲक्विफ किंवा कन्फाइंड टेस्ट, अनकन्फाइंड टेस्ट. हे आहे पर्च्ड, हे आहे लीकी. पर्च्ड आणि ॲक्विफर आपण त्यामध्ये जास्त यूज करत नाही कारण त्याच्यामध्ये जे डिस्चार्ज आहे ते खूप कमी असतो. मग डिस्चार्ज जास्त असणारा कन्फाइंड आणि अनकन्फाइंडच आहे, याच्यामध्ये डिस्चार्ज ही कंपॅरेटिवली जास्त असतो. मग आता आपल्याकडे दोन तीन इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस आहेत, त्याच्यावरून आपल्याला डिस्चार्ज कसं काढायचं हे माहीत आहे. पहिला आपण अनकन्फाइंडसाठी फॉर्म्युलेस बघूया. याच्यावर काय आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाहीत, फक्त आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला विचारतील. हे दिलेलं आहे ड्युपिट्स, ड्युपिट्स थिअरीनं. तर ह्याचं फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू पाय के एच स्क्वेअर मायनस एच डब्ल्यू स्क्वेअर अपॉन एल एन आर अपॉन आर डब्ल्यू. तर ह्याच्यामधल्या टर्म्स आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला एक डायग्राम बघावा लागतो. समजा हे आपलं ग्राउंड लेवल आहे आणि ह्याच्यामधून आपण एक ऑब्झर्वेशन वेल हे केलेलं आहे. हे अनकन्फाइंड ॲक्विफर असल्यामुळे ह्याच्यामध्ये जी काही खालचं लेअर असणार आहे ही इम्परमिएबल असणार आहे. इम्परमिएबल किंवा आपण ह्याला डॅटम म्हणून सुद्धा कन्सिडर करू शकतो. आणि इथं एक ग्राउंड लेवल असणार आहे. हे आपलं ग्राउंड वॉटर लेवल आहे. मग आता आपण इथून आता आपण डिस्चार्ज काढणार आहे. मग डिस्चार्ज काढल्यानंतर काय होईल, ही जी आपलं ग्राउंड वॉटर लेवल आहे हे आपल्या इथं ड्रॉडाऊन फॉर्म, ड्रॉडाऊन कर्व फॉर्म करेल आणि जी काही वॉटर लेवल इथं दाखवतो ती इथंपर्यंत हे होतो. मग आपण हे जे कन्सिडरेबल पॉईंट आहे, हे ओरिजिनल ग्राउंड वॉटर, ह्याला आपण एच कन्सिडर केलेलं आहे आणि ह्याच्यात जी काही डायमीटर आहे हे ट्यू वेलचं त्याला आपण आर डब्ल्यू कन्सिडर करतो आणि ह्या पॉईंटपासून त्या सेंटरपर्यंत आपण ह्याला आर कन्सिडर करतो. आणि हे आयट जे आहे ह्याला आपण एच डब्ल्यू असं कन्सिडर करतो. तर ह्याच्यामधला एच क्लिअर झाला आपला, जिथं ओरिजिनल ग्राउंड लेवल टू डाटम पर्सला हाईट एच डब्ल्यूचं स्क्वेअर आहे. तर एच डब्ल्यू काय, आपला ड्रॉडाऊन झाल्यानंतरचा आपला वॉटर लेवलचा हाईट, एल एन म्हणजे लॉग, आर म्हणजे आपलं जिथून वॉटर लेवल आहे आणि ती ड्रॉडाऊनचं कर्व मधलं रेडियस किंवा डिस्टन्स म्हणू शकता आणि आर डब्ल्यू आपलं वेलचं डिस्टन्स आहे. हे आपलं झालं ड्युपिट्स थिअरी फॉर अनकन्फाइंड. आता कन्फाइंडसाठी बघूया आपण. कन्फाइंड ॲक्विफर कन्फाइंडसाठी थिसिस थिअरी आहे. हे ड्युपिट्स थिअरीचंच एक्सटेन्शन आहे पण ड्युपिट्सने ह्याला प्रूव्ह करू शकले नाहीत म्हणून त्याच्यानंतरचे सायंटिस्ट थिसिसने प्रूव्ह केला आणि ही थिअरीला त्यांच्या नावावर डेडिकेट केलेला आहे. तर ह्याचा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू टू पाय के बी एच मायनस एच डब्ल्यू अपॉन एल एन आर आर डब्ल्यू. या फॉर्म्युलामध्ये के जी आहे, के इज इक्वल टू परमेबिलिटी आहे, परमेबिलिटी ऑफ सॉइल किंवा कोइफिशियंट ऑफ सॉइल परमेबिलिटी. आणि सेम आत्ताच्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा आपलं के जी आहे, ही कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी किंवा परमेबिलिटी ऑफ सॉइल.
सगळे डिनोमिनेशन जे आहेत ते सगळे सेमच आहे, HWR RW, फक्त जी आता बी नवीन टर्म इंट्रोड्यूस झालेला आहे ह्याच्यामध्ये कन्फाइंड ॲक्विफर कसा असतो, इथं दोन लेयर असतात इम्परमिबलचा, इथं एक इम्परमिबल लेयर आणि इथं एक इम्परमिबल लेयर, आणि हे आपलं ग्राउंड लेवल, आणि ह्याच्यामधून आपण ट्यूबवेल हे केलेलं आहे, ड्राईव्ह केलेलं आहे. आणि ह्या दोन्ही लेयरचा जी काही डेप्थ किंवा विड्थ आहे त्याला आपण बी म्हणून कन्सिडर केलेला आहे, आणि हे आपलं ग्राउंड वॉटर लेवल, आणि हे नंतर आपलं ड्रॉडाऊन, हे आपला एच, हे आपला HW, हे आपला RW आणि हे आपला R, असं आपलं फॉर्म्युला झालं. तर ह्याच्या दोन्ही फॉर्म्युले मेन आहेत, आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल दिले, ऑब्झर्वेशन वेल्स दिले, इथं एक ऑब्झर्वेशन वेल आणि इथं एक ऑब्झर्वेशन वेल दिलं, तर ह्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस होतो. आणि ह्याच्यामधलं जी काय वॉटर लेवल आहे ह्याला आपण H1 कन्सिडर करू, आणि ह्याच्यामध्ये जी काय वॉटर लेवल आहे किंवा ड्रॉडाऊन लेवल आहे त्याला आपण H2 कन्सिडर करू, आणि फॉर्म्युला त्यानुसार एडिट होतो, पाय के H2 स्क्वेअर मायनस H1 स्क्वेअर अपॉन LN R2 अपॉन R1. इथं R2 आणि R1 काय आहे, इथून ते ह्याचा डिस्टन्स R1 आणि इथून ते ह्याचा डिस्टन्स R2. सेम कन्फाइंड ॲक्विफर मध्ये सुद्धा इथं दोन ड्रॉडाऊन वेल, यांचा ह्याचा हाईट H2, ह्याचा हाईट H1, इथून ते इथं R1, इथून ते इथं R2, सेंटर ऑफ वेल पासून. मग ह्याचा फॉर्म्युला होतो Q = 2 pi KB H2 - H1 upon ln R2 upon R1. इथे अजून एक टर्म आहे ट्रान्समिसिबिलिटी. तर ह्याचा फॉर्म्युला इज T = K × H. H जे आहे ह्याचा ग्राउंड लेवलचा हाईट आहे, K जे आहे ते कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी आहे. पुढचं टर्म आहे स्पेसिफिक यील्ड अँड स्पेसिफिक रिटेन्शन. यील्ड अँड स्पेसिफिक रिटेन्शन ह्याला आपण SY ने डिनोट करू आणि ह्याला आपण SR. स्पेसिफिक यील्ड म्हणजे काय, आपण एका वेलमधून किती डिस्चार्ज घेतला किंवा आपण एका पर मीटर क्यूब म्हणजे असं एक स्टँडर्ड ह्याच्यामधून आपण किती विड्रॉ केला ते आणि एका स्टँडर्ड ह्याच्यामध्ये किती रिटेन झाला, तर हे दोन N N आपला पोरोसिटी आहे. आणि ह्याला एक कंडिशन आहे की ॲक्विफर जे आहे ती इनिशियली सॅच्युरेटेड असला पाहिजे. ॲक्विफर जर इनिशियली सॅच्युरेटेड जर असला तर स्पेसिफिक यील्ड प्लस स्पेसिफिक रिटेन्शन जे आहे ही पोरोसिटीचा इक्वल असतो. आणि अजून एक टर्म आहे स्पेसिफिक कॅपॅसिटी. स्पेसिफिक कॅपॅसिटी म्हणजे काय, 1 मीटर ड्रॉडाऊनला किती डिस्चार्ज आला त्याला आपण स्पेसिफिक कॅपॅसिटी म्हणतो. म्हणजे समजा ही एक अनकन्फाइंड वेल आहे आणि हे आपलं ओरिजिनल ग्राउंड वॉटर लेवल आहे, आणि ह्याच्यामध्ये समजा ड्रॉडाऊन झाला 1 मीटरचा आपण ड्रॉडाऊन करायचा, किंवा जी काय जर झाला ऑटोमॅटिकली 1 मीटर, ह्या 1 मीटरमध्ये आपण किती डिस्चार्ज काढला ह्याला आपण स्पेसिफिक कॅपॅसिटी म्हणतो. आता काही टेस्ट आहेत फील्ड टेस्ट, तर एक आहे पंपिंग आउट टेस्ट आणि एक आहे रिक्युपरेशन टेस्ट. पंपिंग आउट टेस्ट मध्ये काय, आपण एक ड्रॉडाऊन कॉन्स्टंट ठेवतो, समजा आपण ह्याला एस ने डिनोट केला आणि ह्याच्यामधून किती डिस्चार्ज आला ते आपण ह्याच्यामध्ये काढतो. आणि ही वेल आपण एक वेल कॉन्स्टंट हे करतो, म्हणजे आता समजा आता मोठा एरिया आहे त्या एरियामध्ये आपल्याला स्पेसिफिक
किंवा किती डिस्चार्ज येतो हे आपल्याला माहीत पाहिजे. मग आपण काय करतो, एक स्पेसिफिक वेल कॉन्स्टंट काढून घेतो अगोदरच. एक सॅम्पल वेल आपण पहिला ड्राईव्ह करतो, त्यामधून आपण एक ड्रॉडाऊन कॉन्स्टंट ठेवतो आणि सगळीकडे आपण जी मेजर करणार आहे पुन्हा तिथे सगळ्याला आपण आपल्याला समजा इथून 500 किलोमीटरपासून 10-12 किलोमीटरपासून आपल्याला डिस्चार्ज सांगायचं आहे की इथून किती येतो डिस्चार्ज. तर आपल्याला पहिला आपण ते समजा एक मोठा एरिया आहे 500 स्क्वेअर किलोमीटरचा, ह्याच्यामधून आपण तिथे एक वेल ड्राईव्ह केला आणि ह्याच्यामधून आपण एक वेल कॉन्स्टंट वेल ही करून घेतला. तर हे करण्यासाठी क्यू ए इंटू एस, ए म्हणजे काय एरिया ऑफ वेल, एस म्हणजे आपण किती कॉन्स्टंट ड्राईव्ह ठेवलेला आहे आणि क्यू त्याच्यामधून किती डिस्चार्ज आला ह्याच्यावरून आपण सी काढून घ्यायचा. मग आता आपल्याला इथं डिस्चार्ज किती येतो हे सांगायचं आहे. तर आपण इथं क्यू डॅश, ह्याला आपण क्यू डॅश करू. तर सी ह्या वेलचा एरिया इंटू त्याच्यामध्ये किती ड्रॉडाऊन झाला हे आपण काढल्यानंतर आपल्याला डायरेक्टली ह्या वेलचा आपल्याला डिस्चार्ज भेटून जातो की किती येणार आहे याचा डिस्चार्ज. आपण ह्या एरियासाठी सी पूर्ण कन्सिडर केलेला आहे आणि आपण सॅम्पल पण असं करायचं की सेंटरला असलं पाहिजे की ती होल एरियाला रिप्रेझेंट केलं पाहिजे, किंवा जर ती होल एरियाला रिप्रेझेंट करत नसेल तर इथं आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ही चुकू शकतो. याच्यामध्ये हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा आहे रिकुपरेशन टेस्ट, हे एक इम्पॉर्टंट टेस्ट आहे, ह्याच्यावर क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली येऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय करणार आपण, हे आपलं वेल हे आपलं हे ग्राउंड वॉटर लेवल आणि आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जेवढं पाणी येतं तेवढं काढून घेणार. समजा आपण पूर्ण हे केलं आणि त्याला आपण इथून एस वन असं कन्सिडर केलं आणि एवढं झालं की आपण लगेच टायमर स्टार्ट करणार आणि ते थोड्या वेळानं त्याच्या एक लेवलला येतो. किंवा टाइम आपण घेतो जनरली 45-60 मिनिट्स कन्सिडर केला जातो, तर नंतर इथं एस डू येतो. मग ह्या दोनमधलं इथं आपण टाइम रेकॉर्ड करतो टी इज इक्वल टू टी. मग ह्याच्यानंतर इथं आपण सी इज इक्वल टू 1/T ln S1/S2 असं इथून आपण ह्याचं कॉन्स्टंट काढतो. मग पुन्हा आपलं क्यू काढायचं फॉर्म्युला क्यू डॅश, तेच आहे सी ए एस डॅश. मग इथं सी काय आपला 1/T ln S1/S2 ह्या टाईपमध्ये आपण रिकुपरेशन टेस्ट करतो. तर इथं आपलं सेकंड चॅप्टर संपलेलं आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मेन रिकुपरेशन टेस्टचं फॉर्म्युला, वेल पंपिंग आउट टेस्टचा प्रोसिजर किंवा आपण त्याच्यामध्ये काय करतो ते, स्पेसिफिक यील्ड म्हणजे काय, स्पेसिफिक रिटेन्शन म्हणजे काय, स्पेसिफिक कॅपॅसिटी म्हणजे काय ते, आणि मेन अनकन्फाईंड ॲक्विफरचं फॉर्म्युला, कन्फाईंड ॲक्विफरचं फॉर्म्युला, जेव्हा ड्रॉडाऊन वेल दिला असेल तेव्हाचं फॉर्म्युला, हे सगळं आपल्याला लक्षात पाहिजे. तिसरा चॅप्टर आहे आपला क्वालिटी पॅरामीटर्स ऑफ वॉटर. तर तीन टाईपचे क्वालिटी आपण बघतो. एक आहे फिजिकल, एक आहे केमिकल, एक आहे बायोलॉजिकल. तर फिजिकलमध्ये काय काय येतो, फिजिकलमध्ये येतो सस्पेंडेड सॉलिड्स, टर्बिडिटी, टेस्ट अँड ऑर्डर, हे सगळं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा आपण वॉटरची फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा आपण म्हणू शकतो. चौथा आहे कलर, पाचवा आहे टेम्परेचर. सस्पेंडेड सॉलिड्स म्हणजे जी काय त्याच्यामध्ये सिल्ट म्हणजे जी काय वॉटरमध्ये सस्पेंड करतो, म्हणजे जी वॉटरमध्ये फ्लोट करतो त्याला आपण सस्पेंडेड म्हणतो. केमिकलमध्ये येतो डिझॉल्व्ह सॉलिड्स, म्हणजे असे टाईपचे सॉलिड्स असतात ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेले असतो, म्हणजे ह्यांचं पार्टिकल साईज जे आहे ही खूप कमी झालेला असतो. दुसरं आहे अल्कॅलिनिटी, पी एच
हार्डनेस, क्लोराइड्स, याच्यामध्ये मेन जे आहेत हे चार ह्याच्यामधले मेन आहेत, ह्याच्यामध्ये हे एक मेन आहे, आणि ह्याच्यामध्ये अजून काही काय काय येतात, नायट्रेट्स, जी काय केमिकल असू शकतात वॉटरमध्ये ते सगळं ह्याच्यामध्ये कन्सिडर होतं, सोडियम गॅसेस अँड एक्सेट्रा. बायोलॉजिकलमध्ये काय करतो आपण, पॅथोजनला डिटेक्ट करतो, डिटेक्ट पॅथोजन्स. पॅथोजन्स आपण कसं डिटेक्ट करतो, त्याच्यामधले इ कोलिफॉर्म्स जे आहेत म्हणजे बॅक्टेरियाचे कॉलनीज आपण त्याच्यामध्ये डिटेक्ट करतो. तर हे डिटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड आहे. एक आहे एमपीएन टेस्ट, एमपीएन टेस्ट म्हणजे मोस्ट प्रोबेबल नंबर टेस्ट, आणि दुसरा आहे मेम्ब्रेन फिल्टर टेस्ट, मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक. तर आपण इथं वन बाय वन आता सगळं बघणार आहे. तर पहिला आपण ह्याच्यामध्ये जी काही सस्पेंडेड सॉलिड आणि डिझॉल्ड सॉलिड आहे, सस्पेंडेड सॉलिड्स आणि डिझॉल्ड सॉलिड्स, ह्या दोन्ही पॅरामीटरला आपण कन्सिडर करून टोटल सॉलिड्स असं कन्सिडर करून जाऊ शकतो. कारण टोटल सॉलिड जे आहे सस्पेंडेड सॉलिड प्लस डिझॉल्ड सॉलिड्स इक्वल टू टोटल सॉलिड्स होतो. तर आपलं पहिला पॅरामीटर जे आहे हे आपण टोटल सॉलिड्स घेऊया. तर टोटल सॉलिड्स, टोटल सॉलिड्स आपण त्याचं युनिट आहे एम जी पर लिटर, किंवा आपण एक एम जी पर लिटरला 1 PPM सुद्धा म्हणू शकतो. कारण एक एम जी पर लिटर मध्ये एक पार्ट्स पर मिलियन्स असतात वॉटरच्या कंडिशन मध्ये. हे फक्त दुसरं जर आपण काय तर दुसरं लिक्विड वापरलं तर तिथं जी 1 MG पर लिटर इज नॉट इक्वल टू 1 PPM, हे आपल्याला मेन पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. हे फक्त इन वॉटर केस. टोटल सॉलिड्स मध्ये आता सांगितलेलं आहे, एक आहे सस्पेंडेड सॉलिड्स आणि एक आहे डिझॉल्व सॉलिड्स. तर सस्पेंडेड मध्ये दोन येतात पुन्हा, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक, ह्याला आपण वोलाटाईल सुद्धा म्हणतो आणि ह्याला आपण फिक्स्ड सॉलिड्स म्हणतो. सेम आता डिझॉल्व मध्ये दोन मेथड आहेत काढण्याचे, एक आहे एक्झॅक्ट मेथड आणि एक आहे अप्रॉक्सिमेट मेथड. मग आता एक्झॅक्ट मेथड मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक वोलाटाईल, ह्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक फिक्स्ड. मग आता अप्रॉक्सिमेट मेथड मध्ये स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी टेस्ट म्हणून आहे. स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी टेस्ट माझ्या मते कॉलेजमध्ये डिग्रीला झालेला असेल. तर ह्याच्यामध्ये काय, 104 डिग्री सेल्सिअसला टोटल येतो. मग 104 डिग्री सेल्सिअसला आपण वॉटरला जर ओव्हन मध्ये ठेवला तर जी काही आपल्याला येतो ती सगळं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक टोटल आपल्याला येतो. आणि आपल्याला फक्त जर इनऑर्गॅनिक काढायचं असलं तर आपल्याला 600 डिग्री सेंटीग्रेडला वॉटरला आपण मफेल फर्नेसमध्ये ठेवा लागतो. ह्याच्यावरून आपल्याला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक याही भेटतो. हे याच्यामध्ये आपल्याला हे काय आपल्याला टेस्टचे प्रोसिजर लक्षात ठेवायची गरज नाही. याच्यामध्ये आपल्याला मेन जी लक्षात ठेवायचं आहे ती आहे ह्याचा परमिसिबल लिमिट, की किती लिमिट असलं पाहिजे. तर अकॉर्डिंग टू IS 10500:2012 हे आपल्याला लक्षात पाहिजे की कुठला IS कोडानुसार आहे. TDS, TDS म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड्स जी आहे याची एक्सेप्टेबल लिमिट, एक्सेप्टेबल लिमिट जी आहे ही 500 MG पर लिटर असायला पाहिजे. आणि कॉस्ट फॉर रिजेक्शन किंवा मॅक्सिमम जर 2000 MG पर लिटर च्या वर जर गेला तर ते वॉटर आपल्याला क्वालिफाय होत नाही. हे मेन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वरचा आपल्याला काय मेथड कुठला मेथड हे लक्षात ठेवलं नाही तरी चालतो, क्वेश्चन आपल्याला ह्याच्यावर फॉर्म होऊ शकतो. पुढचा आहे
टर्बिडिटी। टर्बिडिटी मध्ये दोन टाइप आहेत किंवा आपण टर्बिडिटी दोन टाइप ने डिटरमाइन करतो, एक आहे फील्ड टेस्ट आणि एक आहे लॅब टेस्ट। हे सगळे एक्सपेरिमेंट एनवायरमेंट इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही केला असेल लॅब मध्ये। पहिला टेस्ट आपण पीएच चा करतो, पीएच चा टेस्ट आपण केमिकल फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगच्या किंवा डिप्लोमाच्या आपण पीएच टेस्ट करतो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा केमिस्ट्रीमध्ये, सेम तेच आहे। आणि टर्बिडिटी टेस्ट आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वनमध्ये करतोच, आपण प्रॅक्टिकलमध्ये घेतलं जातोच आपल्याकडून। तर फील्ड टेस्टमध्ये हे करण्यासाठी, मेजर करण्यासाठी टर्बिडिटी रॉड असतो, हे डायरेक्टली आपण फील्डवरती रॉड आपण वॉटरमध्ये इन्सर्ट करून आपल्याला हे रीडिंग भेटतो। आणि लॅब टेस्टमध्ये आपल्याला तीन मेथड आहेत किंवा तीन टाईपचे इन्स्ट्रुमेंट आहेत, एक आहे जॅक्सन टर्बिडिटी मेथड, पुढचा आहे बेलीज टर्बिडिटी मीटर, एक आहे नेफ्लोमीटर। तर ह्याच्यामध्ये जी बॅलिस टर्बिडिटी मीटर जी आहे हे ऑब्झर्वशन प्रिन्सिपलवर काम करतो। हे आता आपण डीपमध्ये जाणार नाही की ऑब्झर्वशन प्रिन्सिपल म्हणजे काय, स्कॅटरिंग प्रिन्सिपल म्हणजे काय, म्हणजे लाईट ऑब्झर्वशन किंवा लाईट स्कॅटरिंगचं प्रिन्सिपल आपण असायला असं डिटेलमध्ये म्हणू शकतो। नेफ्लोमीटर जी आहे ही स्कॅटरिंग प्रिन्सिपलवर जातो आणि बॅलिस टर्बिडिटी मीटर जी आहे ऑब्झर्वशन प्रिन्सिपल मीटरवर काम करतो। आणि ह्यांचे सगळ्यांचं युनिट जी आहे ही एसटीयू, एसटीयू म्हणजे सिलिका टर्बिडिटी युनिट असं ते कन्सिडर केलेला जातो। जॅक्सन मध्ये सुद्धा एसटीयू आहे, बेलीस ह्याच्यामध्ये सुद्धा एसटीयू आहे, आणि नेफ्लोमीटर मध्ये एनटीयू किंवा एसटीयू आहे। एनटीयू म्हणजे नेफ्लोमीटर टर्बिडिटी युनिट आहे। आता एसटीयू म्हणजे काय, एसटीयू मध्ये स्टँडर्ड जे आहे त्याला सिलिका कन्सिडर केलेला आहे ॲज SiO2। मग आता सिलिकाला रिसेंटली सिलिकाला एक दुसरा कंपाऊंड रिप्लेस केलेला आहे, ते आहे फॉर्मोझाइन। ह्याच्यामध्ये सुद्धा 1 PPM जे आहे ही 1 mg/L इक्वल असतो। मग आता नेफ्लोमीटरमध्ये काही डिव्हायसेस FTU यूज करून सुद्धा यूज करतात। FTU म्हणजे फॉर्मोझाइन टर्बिडिटी युनिट, म्हणजे एक सिलिका 1 PPM किंवा 1 mg/L मध्ये 1 PPM टर्बिडिटी प्रोड्यूस करतो सिलिका। त्याच फॉर्ममध्ये फॉर्मोझाइन जी केमिकल कंपाऊंड आहे हे सुद्धा 1 mg/L मध्ये आपण हे केलं तर 1 PPM टर्बिडिटी प्रोड्यूस करतो। पुढचा आहे टेस्ट अँड ऑर्डर। तर हे आपण TON ने मेजर करतो, TON म्हणजे टेस्ट अँड ऑर्डर थ्रेशोल्ड नंबर आहे। ह्याच्यामध्ये A+B/A हे आपण लिहिला मेजर करण्यासाठी ओस्मोस्कोप हे डिवाइस यूज केला जातो। टेस्ट अँड ऑर्डर बेसिकली आपण ऑर्डर हे करतो, ऑर्डर आपण मेजर करतो, ऑर्डरवरून आपल्याला त्याचा टेस्ट आपल्याला कळतो। जर समजा आपल्याला त्याच्यामधून स्मेल येत असलं पाण्यामधून तर तुम्ही म्हणजे टेस्ट त्याला करणारच नाही। तर ए जी आहे, समजा हे आपण एक सॅम्पल घेतला, ओडोमीटर सुद्धा काहीतरी सिमिलर कन्स्ट्रक्शन आहे, ह्या सॅम्पलला आपण ए कन्सिडर करतो। आणि ह्याच्यामध्ये आपण जी काय नंतर डिस्टिल्ड वॉटर किंवा डिस्टिल्ड वॉटरच टाकतो आपण, जेवढ्या एमएल आपण डिस्टिल्ड वॉटर टाकतो तोपर्यंत ते स्मेल बंद होत नाही, तोपर्यंत आपण ते डिस्टिल्ड वॉटर टाकत जातो, त्याला आपण बी म्हणतो। हे ए आणि बी याला म्हणतात आपण। चौथा आहे कलर, कलरला आपण हेझन युनिट किंवा TCU म्हणजे ट्रू कलर युनिट मध्ये आपण मेजर करतो। हे आपण बघूनच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कलर दुसरा आहे, ह्याच्यामध्ये काय तेवढा इम्पॉर्टंट नाही, ह्याचं फक्त युनिट हेझन युनिट किंवा ट्रू कलर युनिट इम्पॉर्टंट आहे। पाचवा आहे टेम्परेचर, टेम्परेचर साधारण वॉटरचं 10-25 degrees Celsius असलं पाहिजे, कारण
कारण जर जास्त झालं टेम्परेचर तर ते डिफिकल्ट मायक्रो ऑर्गॅनिझम ॲक्शन त्याच्यामध्ये इन्क्रीज होतो. म्हणजे 25 to 60 degree जे आहे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ॲक्शन इन्क्रीज झालेला असतो. मग म्हणून आपल्याला पाण्याचं जे टेम्परेचर आहे ती 25 degree कमी ठेवलं पाहिजे. आणि 10 degree जर पाणी खाली गेलं तर डिफिकल्ट इन कन्झप्शन करण्यासाठी डिफिकल्ट जातो आपल्याला. म्हणजे पाणी खूप थंड होऊन जातो त्यासाठी डिफिकल्टी इन कन्झप्शन होऊन जातो. तर आज आपण ह्याचंच थांबूया आणि उद्यापासून केमिकल पॅरामीटर्स बघूया. आज थोडं रायटिंग सोबतच घेतल्यामुळे खूप सारा टाइम लागलो. उद्यापासून आपलं नॉर्मल फॉर्मॅटमध्ये मी अगोदर लिहून ठेवेल आणि त्यानंतर लेक्चर होईल. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आवड काय डाऊट असलं तर टेलिग्राम ग्रुपवर विचारा किंवा यूट्यूबच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. थँक्यू.